मोडक सागर धरण 94% भरलं. धरण परिसरामध्ये पावसाचं प्रमाण लक्षात घेता मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची शक्यता. वैतरणा नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरच्या सूर्या प्रकल्पामधील धामणी धरण ओव्हरफ्लो. धरणाचे तीनही दरवाजे 40 मीटरनं उघडले, त्यामुळे धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांमधून जवळपास 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. चिपळूणमधील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. पुराचं पाणी खेड मार्केटमध्ये. खेड नगर परिषदेकडून नागरिकांचा सतर्कतेचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 61.87% पाणीसाठा. तुलसी धरण 100% भरलं तर विहार धरण 91% भरलं. पुण्यातल्या खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदी पात्रामध्ये 9,416 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्याची शक्यता. पुण्यातल्या मोठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. डेक्कनमधील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. पुरंदर तालुक्यामध्ये सासवडसह 5 गावांना पाणी पुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं. धरणाच्या सांडव्यामधून पाणी करा नदी पात्रामध्ये यायला सुरुवात. इगतपुरी तालुक्यामधील दारणा धरणामधून 3,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. 3 दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यामध्ये वाढ. दारणा धरणामधील पाणीसाठा 75%, तर गंगापूर धरणाचा पाणीसाठा 42%. मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या पाथर्डी फाटा ते आडगाव नाक्यावरील उड्डाण पुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे. दिवसभरामध्ये 2 ते 3 अपघात होत असल्याच्या तक्रारी. उड्डाण पुलावरील खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. तिरोडा तालुक्यातील 100 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली. जोरदार पावसामुळे कराडमध्ये कृष्णा नदीवरचा युएची वाडीमधील बंधारा वाहून गेला, तर अजिंक्य ताऱ्याच्या मुख्य दरवाजाच्या समोर बुरुजाच्या खालचा भागही कोसळला. बीडच्या पाटोदा तालुक्यामधील सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी. 70 मीटर उंचीवरून दरीमध्ये 500 फूट खाली कोसळत असलेल्या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. वर्ध्याच्या धरती शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान. शेतामध्ये नाल्याच्या पाण्यासोबत दगड आणि माती आल्यानं सोयाबीन आणि कपाशी पिकावरती गाळ साचला. वर्ध्यामध्ये पावसाची संततधार. यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याचं चित्र. वर्धा राळेगाव राजमार्ग दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठी असलेली भातशेती पाण्याखाली राहिल्यानं कुजून गेली. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट. नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं. नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. लोणावळ्यालगतच्या मळवलीमध्ये बंगल्यामध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका. ढगफुटी सदृश्य पावसामुळे चारही बाजूनं पाण्यात अडकलेल्या 20 ते 25 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चिचपल्ली आणि पिंपळखूट गावाची पाहणी. पावसामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना मदतीचं वितरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळी वातावरणामुळे बालरुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. घाटी रुग्णालयामध्ये गॅस्ट्रो व्हायरल फीवर डेंग्यू सदृश्य आजाराचे सर्वाधिक बालरुग्ण.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसेचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा. सर्व पदाधिकारी, नेते, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष उपस्थित राहणार. आजपासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा. चैत्यभूमी परिसरातून यात्रेला सुरुवात होणार, तर 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला यात्रा संपन्न होणार. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून मराठा धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित. राज्य आणि केंद्रामध्ये भाजपचं सरकार, तरीही आरक्षणावरती तोडगा नाही. सरकार महाराष्ट्रातील तणाव वाढवतंय, प्रणिती शिंदे यांचा आरोप. दोन समाजात सरकारनं दरी निर्माण केली. सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाहीतर खुर्च्या सोडा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांची अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका. शोलेमधला एक डायलॉग म्हणत वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली. अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं प्रकरण तापलं. तत्कालीन एसपींना देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप. पुणे मुक्का कोर्टामध्ये सीबीआयचा धक्कादायक अहवाल. माझ्याकडे महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांनी दिलेले अनिल देशमुखांचे ऑडिओ क्लिप. वेळ पडल्यास ते ऑडिओ क्लिप उघड करणार. फडणवीसांचा देशमुखांना थेट इशारा. नादी लागणाऱ्यांना सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुख यांना इशारा. अनिल देशमुख 1000 कोटींच्या प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर आलेत. अजून निर्दोष मुक्तता झालेली नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. मला कुणी विकत घेऊ शकतं का? सुपारी देण्याची क्षमता देवेंद्र फडणवीसांमध्येच आहे, श्याम मानव यांचं प्रत्युत्तर. श्याम मानव सुपारीबाजांच्या मागे लागले, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. अनिल देशमुखांवरती काही लोकांनी दबाव टाकल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगांना पत्र. मतदार यादीमधील त्रुटींवरती फडणवीसांनी ठेवलं बोट. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रुटी दूर करण्याची केली मागणी. अर्थसंकल्पामध्ये रेल्वे विभागाच्या अंतर्गत सुमारे 15,940 कोटी रुपयांची महाराष्ट्रासाठी तरतूद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप अर्थसंकल्पाचा देशभर प्रचार करणार. केंद्र सरकारचे मंत्री आजपासून पुढील 1 आठवडा देशभरामध्ये पत्रकार परिषद घेणार. 5 दिवसांनंतर मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर मागे. 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंकडून सरकारला वेळ. 13 ऑगस्टनंतर जरांगेंची पुढची भूमिका जाणून घेणार. मनोज जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही. जरांगेंची प्रसिद्धी कमी झाल्यानं त्यांना जेलमध्ये जायचंय. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा जरांगेंवर हल्ला बोल. दुसऱ्यांना संपवायची भाषा करणारा स्वतःच जास्त काळ टिकत नाही. भाजपचे नेते निलेश राणे यांची मनोज जरांगेंवर टीका. मनोज जरांगेंचं डोकं फिरलं असून ते कुणाची सुपारी वाजवतात हे सगळ्यांना माहिती आहे. जरांग यांनी फडणवीसांवरती केलेल्या आरोपांवर परिणय फुके यांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. भाजपला निवडणुकांमध्ये मदत करणाऱ्यांना वाढीव मार्जिन लोन देण्यात आल्याची माहिती. राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन देण्याला मंत्रिमंडळाच्या उपसमितीची मंजुरी. मात्र थोपटे आणि कोल्हेंच्या साखर कारखान्यांना 205 कोटींचं कर्ज नाकारलं असल्याची माहिती. पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी भ्रष्टाचार करत असून भ्रष्टाचारातून 27 कोटी गोळा केले. निलेश लंके यांचा आरोप. कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा लंकेंचा इशारा. 2 ऑगस्टला सिल्लोडमधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ. अब्दुल सत्तार यांची माहिती. संभाजीनगरचे पाण्याचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पहिले सोडवणार. संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर सत्तारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे
सीमावर्ती भागामध्ये गेले नाहीत. संजय राऊत यांचा शिंदेंवरती आरोप. शिंदेंनी सीमा प्रश्नांवरती तुरुंगवास भोगला आहे. भरत गोगावले यांचं राऊतांवरती पलटवार. मिटकरींनी दिलेल्या सूचनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. अकोला जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांची माहिती. मिटकरींना झालेला गैरसमज दूर झाला असल्याचंही केलं स्पष्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पुरंदर आणि हवेली प्रश्नासंदर्भामध्ये बैठकीचं आयोजन. परंतु सासवडमध्ये आमसभा असल्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात येण्याची मागणी करून सुद्धा शिंदेंनी बैठक घेतल्यानं आमदार संजय जगताप आक्रमक. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसींचा असेल. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. दिवंगत महिला पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करणं म्हणजे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचा दबाव. नाशिक पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. सुधाकर बडगुजर यांचा आरोप. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा. मात्र असं काहीही झालं नसून हे सगळं कपोलकल्पित असल्याचं महाजनांची प्रतिक्रिया. पुणे पोर्शे प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची काही दिवसांपूर्वी 3 ते 4 तास चौकशी. क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती. महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं. ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार. अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री. खासदार झाल्यानं संदीपान भुमरे यांचा राजीनामा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा मुहूर्त ठरला. 28 जुलैला नवनिर्वाचित 11 विधान परिषदेचे आमदार घेणार शपथ. विधानभवनाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडणार शपथग्रहण सोहळा. रक्षाबंधनाला सरकारकडून महिलांसाठी विशेष गिफ्ट मिळणार. लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार. रायगडच्या पेणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांची आढावा बैठक. मुंबई गोवा महामार्गासह अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत दादा भुसेंची बैठक. तात्काळ खड्डे बुजवण्याचे आणि निर्माणाधीन पुलांची कामं वेगानं करण्याचे भुसेंचे अधिकाऱ्यांना आदेश. भाजपाच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट. मतदार यादीमधील नावे गहाळ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. तर मतदार नोंदणीच्या कालावधीमध्ये 7 दिवसांनी वाढ होणार असल्याची शेलारांची माहिती. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा बहिष्कार. पालकमंत्री विखे पाटील विमा कंपनीवरती फसवणुकीचे गुन्हे प्रकरणावरती काहीच बोलत नसल्यानं देशमुखांचा बहिष्कार. 11 ऑगस्टला नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रतिनिधींचं महाअधिवेशन. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ रिंगणात. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचं राष्ट्रपतींना पत्र. पूजा खेडकर प्रमाणेच अनेक जण खोटी दिव्यांग सर्टिफिकेट सादर करून आयएएस अधिकारी झाल्याचं समोर. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा कुंभार यांची मागणी. अपात्र ठरलेल्या 1,98,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ. आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या बैठकीमध्ये निर्णय. वाशिमच्या हराळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज वसुलीच्या नोटीशीची होळी. मोठ्या उद्योगप्रतींप्रमाणेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून 7-12 कोरा करण्याची केली मागणी. एसटी बसला लाईटच्या ऐवजी हॅलोजन लावण्याचा प्रकार समोर. रायगडच्या श्रीवर्धन एसटी परिवहन आगाराची मुंबईकडून श्रीवर्धनकडे येत असलेल्या बसचा व्हिडिओ समोर.
भंडाऱ्यातील तुमसरमध्ये जादूटोणा केल्याच्या संशयावरून घराची तोडफोड. तुमसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू. बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामधील गाडेगावमध्ये बनावट आणि गावठी दारूच्या विक्रीमुळे नागरिक त्रस्त. महिलांसह संपूर्ण गावाचा उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये ठिय्या. मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणीच खड्डे पडले, कारण तिथून अवजड वाहनं जातात, त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं. रमेश भुतेकर यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.